शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असताना जनआशीर्वाद यात्रा काढणे आणि दहीहंडी बंदी विरोधात आंदोलने करणे असलं गलिच्छ राजकारण सध्या राज्यात सुरू असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांची लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात यावी असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. परिवहन विभागात पदोन्नती आणि बदल्यांसाठी परब यांनी 25 लाखांपासून 25 कोटींपर्यंत लाच घेतल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. दुबईतून भारतात सोनं आणण्यासाठी अनोखी शक्कल लढवणाऱ्या तरुणाला केरळमधल्या कन्नूर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या तरुणाने 302 ग्रॅम सोन्याचा लगदा करून तो रंगाप्रमाणे आपल्या जीन्सवर लावला होता. नोएडामध्ये सुपरटेक या कंपनीने बांधलेल्या 40 मजल्यांच्या 2 इमारती पूर्णपणे बेकायदेशीर ठरवत त्या पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इमारती पाडण्याआधी फ्लॅटधारकांचे पैसे परत करावेत अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. स्कूटर आणि कार नंतर आता राज्यात इलेक्ट्रिक एसटी बसेस धावताना दिसणार आहेत. परिवहन विभागाने 100 इलेक्ट्रिक बसेस भाड्याने घ्यायचं ठरवलं असून या बसेस चार्जिंग करून देण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असणार आहे. गावकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आलेल्या रत्नागिरीतल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला पर्यायी जागा म्हणून चर्चेत असलेल्या 3 गावांनीही आता विरोध दर्शवला आहे. मात्र केंद्रीय उद्योग मंत्री झालेल्या नारायण राणे यांनी हा प्रकल्प आम्ही करणारच असा दावा केला आहे. भाजपानंतर आता मनसेनेही मंदिरबंदी विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राज्यातली मंदिरं सरकारने लवकरात लवकर उघडली नाही तर मनसे रस्त्या रस्त्यावर मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू करेल असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कोविन ॲपमध्ये आता स्वतंत्र कॅटेगरी तयार करण्यात आली आहे. 5 सप्टेंबरला येणाऱ्या शिक्षक दिनापूर्वी देशातल्या जास्तीत जास्त शिक्षकांचं लसीकरण होऊन शाळा सुरू करता याव्यात यासाठी ही सुविधा आहे. अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या रेल्वे अपघाताचा एक व्हिडिओ सध्या जगभरातल्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पवनचक्कीचं पातं वाहून नेणारा ट्रक रेल्वे ट्रॅकवर येताच या ट्रकला सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वेची जबरदस्त धडक बसली. आपल्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो बघून संतापलेल्या बायकोने पतीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. कामानिमित्त 15 दिवस बाहेरगावी गेलेला कामगार नवरा घरी परतल्यावर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. नागरिक न्यूज, नागरिकांसाठी नागरिकांसोबत. नागरिक न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला पण फॉलो करा.